तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी एका वादा संदर्भातली आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला बकरी ईद आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती आता एक नवा वाद उत्पन्न झालेला आहे. बकरी ईद हा नेमका कशा पद्धतीने साजरा करावा या संदर्भात काही गाईडलाईन्स सरकारने दिले आणि त्यावरूनच आता एक राजकीय वाद रंगलेला आहे. सरकारचे जे काही नियम आहेत ते आम्हाला मान्य नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. राम मंदिर भूमिपूजन प्रतिकात्मक करा, जर बकरी ईद प्रतिकात्मकरित्या साजरी करायला आम्हाला सांगितली जाती आहे तर मग राम मंदिराचं भूमिपूजनसुद्धा प्रतिकात्मक करावं अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे. एक खासदार आहेत, MIMचे खासदार, आणि या खासदारांकडून अशा प्रकारची मागणी होणं, अशा प्रकारच्या वादाला तोंड फोडणं स्वाभाविकपणे याची चर्चा तर होणार आहे. आणि म्हणूनच MIMची ही जी भूमिका आहे ती भूमिका नेमकी कशासाठी, खरं तर या सगळ्याचं राजकारण केलं जातं आहे का, बकरी ईदच्या निमित्तानं एक धार्मिक वातावरण तापवण्याचा या माध्यमातून प्रयत्न होतोय का, असे अनेक प्रश्न या वक्तव्याच्या नंतर निर्माण झाले. आता महाराष्ट्र सरकारने एक नियमावली पाठवलेली आहे सगळं महाराष्ट्रामध्ये की आपण हे बकरी ईदचा सण कसा साजरा करायचं, आणि त्यामध्ये ते त्यांनी सांगितलेले आहे आणि ते आम्हालाही मान्य आहे की करोनाचा काळ आहे, आपण सगळ्यांनी जे दक्षता घ्यायला पाहिजे ते घ्यायलाच पाहिजे आणि सगळे लोक घेत आहे. पण आता सणासाठी त्यांनी जे नियमावली, कोण अधिकारी बसले होते आणि त्यांनी काय त्यांच्या मनात होतं की अशा प्रकारची नियमावली टाकलेली आहे त्यांनी, की ते म्हणतं की आपण प्रतिकात्मक कुर्बानी करा. अरे त्यांना हेच माहीत नाही आहे की ईद उल अधा म्हणजे त्याचा पर्पज काय असतं, ते कशासाठी आपण साजरी करतं आणि ते त्याचा उद्देश काय असतं आपण ते साजरी करण्याचा, ते तुम्हाला माहीत नसेल आणि तिथे बसून फक्त एक परिपत्रक काढायचे आणि सगळ्यांना सांगायचे की आता हे फॉलो करा, ते आम्ही करणार नाही. आणि कमीत कमी तुम्ही आम्हाला समजून सांगा की हे प्रतिकात्मक काय आहे. तुम्ही म्हणता की ऑनलाईन करा, ज्यांच्याकडे आहे मोबाईल ते ऑनलाईन परचेस करतील, जे जनावर त्यांना पाहिजे ते ऑनलाईन करतील, पण जे गरीब शेतकरी आहे ज्यांच्याकडे एक दोन जनावर असतं, ते दोन जनावर मार्केटमध्ये आणतं, त्यांना दोन पैसे मिळतं, या काळात सगळ्यांची आपल्याला हे चिंता करण्याची, जे अधिकारी जे बसलेले आहेत त्यांच्याकडे खूप मोठे मोठे सरकारमध्ये बसलेले आहे जे नेते आहे त्यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारचे स्मार्टफोन्स आहे, ते सगळं हे करू शकतं, पण ते गोरगरिबाचा पण विचार करा, ज्या शेतकऱ्याचा जे आपल्या जनावर आणतो त्यांच्या बाबतीत, आणि तुम्ही आम्हाला हे सगळे निर्देश देत, मग मोदी साहेबांना पण सांगा ना की आपण 5 तारखेला ज्या कार्यक्रमासाठी जात आहे ते पण प्रतिकात्मक करा ना तुम्ही दिल्लीमध्ये बसून, ते सगळे नियम आमच्यावर आणि तुम्ही जे करता ते सगळे चालतील, हे आम्हाला मान्य नाही. तेव्हा बकरी ईदच्या निमित्तानं जी नियमावली घालून दिलेली आहे ती आम्हाला मान्य नाही असं स्पष्टपणे ते सांगतायत. खरं तर सरकारनं ही जी नवी नियमावली घालून दिलेली आहे ती नियमावली नेमकी काय आहे आपण एक नजर टाकूयात. सरकारनं सांगितलंय की कोविडमुळे बकरी ईदचा नमाज ही घरीच अदा करण्यात यावी, जनावरांची खरेदी ऑनलाईन करावी किंवा फोनवरून करावी, नागरिकांनो शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करा असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले जे निर्बंध आहेत ते कायम असणार आहेत, त्यामुळे त्याची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये कारण आत्ताच्या काळात तशा प्रकारे ते धोकादायक ठरू शकतं हे सांगण्यात आलं. तेव्हा सरकारनं जे नियम घालून दिलेले आहे त्याचं पालन करावं लागेल हे सरकारनं जरूर सांगितलंय, पण आता खासदारच स्वतः सांगतायत की आम्हाला हे मान्य नाही आहे आणि आम्ही हे करणार नाही आहे, त्यामुळे एक निश्चितपणे नवा वाद निर्माण झाला आहे.